नमस्कार मी ऋषिकरात ताईनूस जर तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिक व्हायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे अंगणवाडी पर्यक्षिकाच्या पात्रता काय त्याचा अभ्यासक्रम काय त्याचे शैक्षणिक पात्रता काय त्यामध्ये जाहिरात केव्हा येणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो तुम्हाला जर काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे त्यावरती तुम्ही जॉईन व्हा जॉईन झाल्यानंतर डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या जर तुम्हाला पर्यवेक्षिका व्हायचं असेल तर या ठिकाणी त्याच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे तुम्ही अंतर्गतरित्या होऊ शकता आणि दुसरं म्हणजे सरळ सेवने आता अंतर्गतरित्या कसं तर जर तुम्ही सेविका असाल तर तुम्ही पदोन्नतीद्वारे एक्झाम देऊन परीक्षा देऊन या ठिकाणी पर्यवेक्षिका होऊ शकता आणि दुसरं म्हणजे सरळ सेवेद्वारे डायरेक्ट तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर सलतर, तुम्ही या ठिकाणी एक्झाम द्यायची आणि एक्झाम दिल्यानंतर डायरेक्टली तुम्ही परीक्षिका होऊ शकता तर या व्हिडिओमध्ये कशाप्रकारे आपण डायरेक्टली म्हणजे सरळ सेवेने कशाप्रकारे परीक्षिका होता येत आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्या क्रायटेरिया काय आहे त्याच्या पात्रता काय आहे याची संपूर्ण माहिती आता बघणार आहोत चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मार्च दोन हजार एकोणीस आणि ऑगस्ट दोन हजार एकवीसच्या दरम्यान जे तुमच्या महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यरित्या जिल्हा परिषद अंतर्गत घटक अठरा संवर्गाची सर्व जाहिराती परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रियाद्वारद्वारे करण्यात येत आहे सदर भरती रद्द झाल्यामुळे या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांना भरलेली परीक्षा शुल्क त्यांच्या जिल्हा परिषदेमार्फत परत करण्यात येईल म्हणजे काय मित्रांनो तर जर तुम्ही फॉर्म भरला असाल दोन हजार मध्ये ती भरती कॅन्सल झालेली आहे त्याची परीक्षा शुल्क तुमच्या जिल्हा परिषदेमार्फत तुम्हाला देण्यात येणार आहे ही सुद्धा एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्या त्याचा आता फायदा कशा प्रकारे होणार आहे बघा मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेले किंवा भरलेले आहेत व सध्या वयाधिक्य झाले म्हणजे तुमचं वय या ठिकाणी आता भरतीस पात्र नाहीत ते परीक्षेस बसण्यास अपात्र होऊन अशा उमेदवारांचे नुकसान होऊ नये याकरिता अशा उमेदवारांचा अर्ज स्वीकारून पुढील फक्त एका परीक्षेसाठी बसण्याकरता त्यांना वयमर्यादा सूट म्हणजे आता जी येणारी भरती आहे त्यामध्ये तुम्हाला वयामध्ये सूट भेटणार आहे आणि तुमचं वय जरी संपलं असेल तरीसुद्धा या ठिकाणी तुम्ही आता फॉर्म भरू शकता फक्त लास्ट वेळेस एवढ्याच मार्च दोन हजार एकोणीसच्या जाहिरातीप्रमाणे सदर पदांसाठी असलेली शैक्षणिक अर्हता म्हणजेच पात्रता पुढील फक्त एका वर्षात मी सांगितलं की तुम्हाला फक्त एकच वर्ष तो फॉर्म भरता येणार आहे अशा प्रकारे ही अपडेट आहे आता वयासंदर्भात तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी सूट भेटणार आहे त्याच्या समोर सुद्धा जाहिरात वगैरे केव्हा येणार बघणार आहोत आपण महाराष्ट्र शासनाच्या जी आर वेबसाईटवर हे जी आर टाकण्यात आलेले ही सूट कोणाला आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये ज्यांनी फॉर्म भरले त्याच विद्यार्थ्यांसाठी ही सूट आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी कदाचित असू शकते जर त्याचा शासन निर्णय आल्यावर आपण बघणार किंवा त्यांना यामध्ये परीक्षेत बसण्यास सुद्धा केलं जाऊ शकतं पण ज्यांनी फॉर्म भरला त्यांना शंभर टक्के या ठिकाणी बसायला चान्स भेटणार आहे फक्त जे नवीन आहेत की ज्यांनी फॉर्म भरला नव्हता सोडं त्यांच्यासाठी होऊ शकतं आता या ठिकाणी बघा जर तुम्ही यवतमाळचा न्यूजपेपर चाला असाल आता दोन तीन दिवसा अगोदर त्यामध्ये सांगितलं की अंगणवाडी परिविक्षिका म्हणजे झेडपीचे जे पद आहेत येणाऱ्या दहा एप्रिलपासून आम्ही त्यांची जाहिराती या ठिकाणी वेबसाईटवर टाकणार आहोत आता हे भरती लवकरच येतील मित्रांनो की जे अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असाल तुम्हाला माहिती आहे त्यांच्या भरतीवर स्टे आलेला आहे सतरा एप्रिलपर्यंत त्याची सुनावणीसुद्धा आहे सुनावणी होईपर्यंत या ठिकाणी जाहिरातसुद्धा येऊ शकतं किंवा सतरा तारखेनंतरसुद्धा येऊ शकतं आता अंगणवाडी पर्यवेक्षिकासाठी जे डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यावर आपण व्हिडिओ घेऊन येणार आहेच लवकर दर अंग अंतर्गतरित्या जी अंगणवाडी पर्यवेक्षिकाची भरती आहे त्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आता या ठिकाणी बघा पगार आणि पात्रता बघूयात आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा पदाच्या बघा अंगणवाडी पर्यवेक्षिका सरळ सेवा आता वेतन बँड जो या ठिकाणी देण्यात आलेला आहे तो या ठिकाणी मित्रांनो जुना आहे जी नवीन जाहिरात येणार आहे त्या अगोदर जो शासन निर्णय येईल त्यामध्ये एकदम डिटेलमध्ये हे दिल्या जाईल की त्यामध्ये आता सातव्या वेतनानुसार या ठिकाणी त्यामध्ये आणखीन इन्क्रीमेंट होणार आहे या ठिकाणी अडुसष्ट ते ऐंशी हजारापर्यंतचा सध्या त्याचा वेतन बँड गेलेला आहे हेच जुन्या थोडं यामध्ये थोडा अपडेट होणार आहे नंतर बघा नवीन जी आर जो येईल आता त्यामध्ये थोड्या या ठिकाणी चेंजेस होणार आहेत ज्या महिला उमेदवारांना एखाद्या संवैधानिक विद्यापीठाची खास करून म्हणजे त्यामध्ये जर तुम्हाला समाजशास्त्र किंवा गृहविज्ञान किंवा शिक्षण किंवा बालविकास किंवा पोषण किंवा समाजशास्त्र या विषयातील स्नातक पदवी धारण केलेली असो म्हणजे या ठिकाणी तुम्ही संवैधानिक विद्यापीठाची पदवी की ज्याला शासन मान्यता देण्यात आलेले त्यामधून तुम्ही पदवीधारक असावं किंवा मग जर तुम्ही समाजशास्त्र गृहविज्ञान शिक्षण बालविकास पोषण समाजशास्त्र यामधून जर पदवी झाला असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्या ठिकाणी प्राधान्य तर दिलंच जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलेले अशा प्रकारची ही पात्रता आहे या ठिकाणी आता हे सर्व विषय देण्यात आलेले त्यानंतर तुमचं संगणक अहतेबद्दल सांगतो ही पात्रता एकदम महत्वाची आहे मित्रांनो जेवढ्याही तुम्ही यानंतर आता भरती देणार आहात यामध्ये ही पात्रता शंभर टक्के कंपल्सरी होणार आहे संगणक अर्थ काय सांगितलंय तर या ठिकाणी तुम्ही अंगणवाडी सेविका किंवा मदतनीचा जर विचार केला तर त्या भरतीला या सर्टिफिकेटला तुम्हाला दोन गुण जास्तीचे मिळतात हे सुद्धा या ठिकाणी नोटीस करा आता बघा जर तुम्ही सी 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 किंवा या ठिकाणी जर एम एस सी आय टी उत्तीर्ण झालेले प्रमाणपत्र एक प्रमाणपत्र तुम्हाला कंपल्सरी द्यावं लागेल फक्त या ठिकाणी होतय काय की सध्या अर्थविहित मुदती प्राप्त करणे बंधनकारक म्हणजे तुम्हाला या ठिकाणी सहा महिन्याचा वेळ दिला जातोय आणि सहा महिन्याच्या आत तुम्हाला सादर करायला जाईल मी तर सांगेल मित्रांनो तुम्ही ते काढूनच ठेवा कारण ते कंपल्सरी तुम्हाला सहा महिने झाल्यानंतर सुद्धा द्यावंच लागेल त्यामुळे त्याचा फॉर्म वगैरे हो तुम्ही भरून घ्या याला काही जास्त खर्च येत नाही चार ते पाच हजारापर्यंत मित्रांनो एम एस सी आय टीला खर्च येऊ शकता कंपल्सरी होणार आहे त्यामुळे हे तुम्ही काढून ठेवा काही फॉर्म याच्याशिवाय तुम्ही भरू सुद्धा शकत नाही आणि यामध्ये तुम्हाला सांगितलं आहे की सहा महिन्याच्या आत तुम्हाला ते सादर करावं लागेल त्यामुळे एम एस सी टी तुम्ही किंवा सी सी काढून ठेवा आता वयासंदर्भात अपडेट बघा वयासंदर्भात जर अपडेट बघितली मित्रांनो तर या ठिकाणी जो नवीन भरती आहे दोन हजार एकोणीसमध्ये ज्या मुलांनी फॉर्म भरले होते त्यामुळे या ठिकाणी वयामध्ये पात्रते चेंजेस होऊ शकतो आणि शंभर टक्के होणार असे त्यामुळे याचा नवीन शासन निर्णय जी आर जेव्हा येईल त्यावरती मी सेपरेट यावरती एक स्पेशल व्हिडिओसुद्धा घेऊन येईल आता जनरली जर या ठिकाणी उमेदवाराच्या वयाचा जर विचार केला तर अठरा वर्ष कंप्लीट लागते आणि जास्तीत जास्त उमेदवाराचे वय अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे नंतर बघा जर आरक्षणातून मा, मागासवर्गीय जर असेल तर त्रेचाळीस वर्ष अपंग असेल तर पंचेचाळीस भूकंपग्रस्त तर पंचेचाळीस निवडणूक कर्मचारी एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर तरी पंचेचाळीस नंतर स्वातंत्र्य सैनिक तरी पंचेचाळीस शासकीय कर्मचारी तरी पंचेचाळीस नंतर बघा अंशकालीन कर्मचारी जर असाल तर पंचावन्न वर्ष जर तुम्ही स्पोर्टमधून येत असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष माजी सैनिक वगैरे असाल तर पंचेचाळीस वर्ष अनाथ जर असाल खुल्या प्रवर्गातून अडतीस वर्ष ईडब्ल्यू एस धारक असाल तर त्रेचाळीस वर्ष अशा प्रकारे वयाची तुम्हाला पात्रता दिले यामध्ये जर चेंजेस झाले तर आपण त्याचा जी आरचा व्हिडिओ घेऊन येऊ चेंजेस झाल्यानंतर नंतर बघा आता इंग्रजी आहे मराठी आहे सामान्य आहे आणि तर्कक्षमता हे चार विषय देण्यात आलेले आहे या ठिकाणी चारही विषय तुम्हाला या ठिकाणी पंचवीस पंचवीस गुणांसाठी देण्यात आलेले त्याचा पदवीवर आहे काही बारावीवर आहे काही पदवीच्या बेसवर अशा प्रकारे मराठी तुम्हाला बारावीच्या बेसवर आहे बाकी सर्व विषय पदवीच्या बेसवर आहे तुम्ही या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा पेपर देऊ शकता आणि इंग्लिशमध्ये सुद्धा देऊ शकता फक्त मराठीत पेपर देताना इंग्लिश ग्रामर तुम्हाला इंग्लिशमध्येच राहील नंतर बघा या ठिकाणी निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे तुम्हाला शंभर गुणांचा प्रश्न आहेत आणि दोनशे गुण दिलेले म्हणजे एक प्रश्न दोन मार्कासाठी आहे नव्वद मिनिटेमध्येच या ठिकाणी दीड तास तुम्हाला वेळ आहे भेटूया मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र